आगीमध्ये 3 घरे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून समोर आली आहे. वाडा तालुक्यातील मागाट नेते असलेल्या तलाठी फाड्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 3 घरे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून यामध्ये जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. आगीमध्ये घरासह एक बाईक आणि घरामधील महत्वाची कागदपत्र, काही रोकड रक्कम व अन्नधान्य देखील जळून खाक झाले असून ही तिन्ही कुटुंब सध्या उघड्यावर आली आहेत. यामध्ये उषा बाळाराम जाधव, महेश गुरुनाथ वाघे आणि प्रवीण बाळाराम जाधव या तिघांच्या मालकीची राहती घरे सकाळी अंदाजे 10 वाजलेच्या सुमारास आगीच्या बक्षस्थानी आल्याने जळून खाक झाल्याचे समजते. या घटनेच्या वेळी घरातील व्यक्ती उदरनिर्वाह करण्या कामानिमित्त मूळ मजुरी करण्यासाठी घरातून बाहेर गेले होते, त्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही, तरी घरातील अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान वाडा महसूल विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले असून त्यांच्याकडून सध्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे कामे हाती घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. हां, तर काका, आता ही 3 घरं पेटलेली आहेत, पूर्ण जळून खाक झालेली आहेत, तर कोण आहे त्याच्यात थोडक्यात जरा समजू द्या मला. महेश वाघे, बरोबर, उषा बाळाराम जाधव, प्रवीण बाळाराम जाधव, पूर्ण घरं पूर्ण पेटलेले, त्यांचं अन्नधान्य वगैरे सगळं प्यायचे साठी झाले, सगळं पूर्ण पेटून गेले, जीवनावश्यक वस्तू त्यांच्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नाही वगैरे, आणि फार बरोबर, कारण इथे जर सर्व बघणारे आहेत पण काहीच करू शकत नाही, तर ह्याच्यानु जे निदान म्हणजे कसं आग लागलेली आहे की लाईटीचं शॉर्ट सर्किट झालेलं आहे, तर कशामुळे झालेलं आहे ते थोडक्यात समजा. प्राथमिक अंदाजाप्रमाणे लाईटचं शॉर्ट सर्किट झालं असं अंदाज आहे. तर खूप वाईट वाटतं. तर हे आपले स्थानिक वारकड पाड्यातले राजू वारकड ह्यांनी सुद्धा भरपूर मदत, आणि बघा आता त्यांनी विझवण्याचं सुद्धा काम केलं, पूर्ण जी फाटी आहे ती जळून खाक झालेली आहे.